नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल आपण जे मोटरसायकल जुगाड बनवलेलं आहे त्यामध्ये आपण खत भरतोय शेणखत, आणि हे शेणखत कांद्याच्या वावराला टाकायचं चालू आहे। तर हे शेणखत जी आपण मोटरसायकल जुगाडची जी ट्राली बनवलेली आहे ती 4x5 ट्राली आहे, आणि तिची उंची समजा 1.5 फूट आहे। म्हणजे यामध्ये खत खूप बसतंय शेणखत, आणि शेतामध्ये घेऊन जाण्यासाठी आता खूप जणांचे कमेंट येतात की क्लच पेट जाते, इंजिन काम होईल, असं काहीच होत नाही। सगळी 4000 आपण त्याला गाडी वापरलेली, बॉक्सर 100 cc इंजिन, आणि ही मोटरसायकल ही रिवर्स पण जाते, रिवर्स फॉरवर्ड आहे, तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे। तर हे शेणखत आपण आता ह्या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश असा आहे की हे जे जुगाड बनवलं आहे आपण, आता हे शेणखत आपण जुगाड पद्धतीनेच शेतामध्ये टाकणार आहोत। म्हणजे एका जागेवर याचा ढिगल टाकणार नाही, जशी गाडी दम्माने पुढे जाईल तसंच मागं खत दोघं जण खत शेताला टाकणार। म्हणजे कमी वेळेत जास्त काम कसं होईल असा या व्हिडिओचा उद्देश आहे। जास्त कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे एक जुगाडाचे। तर तुम्हाला मी आता शेतामध्ये गेलं की त्याचा व्हिडिओ पण दाखवतो, आणि खत पण भारी पडतं आहे, टेन्शन नाही, कमी वेळेत जास्त काम होणार। आणि हे मोटरसायकल जुगाडला खर्च खूप येतो आहे, आपण आता इथे घरगुती बनवलेलं आहे, खूप जणांच्या कमेंट येतात की खर्च किती येतो आहे, तुम्हाला खर्च पण मी सांगतो लगेच। तर ही गाडी भरून घेतो एकदा, तर शेतकरी मित्रांनो आपलं मोटरसायकल जुगाड आपण शेणखत भरून शेतामध्ये आणलेलं आहे काम कांद्याच्या वावरामध्ये, आणि आपण कशा पद्धतीने खत टाकतो हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं। एकजण समजा गाडीवर राहणार आणि दोघेजणी मागं, गाडी दमादमानी पुढे जाणार आणि दोघं या दोघीजणी समजा खोऱ्याने उली उली खत खाली टाकीत चालणार, म्हणजे जवळजवळ 6-7 फुटाचं रान हे एकदाच घेऊन चालतंय। म्हणजे तुमचा किती वेळ वाचतो, घरी खत भरायचं, इथं ढिगल टाकायचा आणि इथं परत पांगायचं, हा एवढा टाईम तुमचा वाचतो। ज्यावेळेस आपण हे मोटरसायकल बनवलं हे सगळं डोक्यालिटी म्हणजे डोक्यात घेऊनच आपण हे मोटरसायकल जुगाड बनवलेलं होतं, आणि हे मोटरसायकल जुगाड सक्सेस झालं। तुम्ही वावरत घाता तरी ती क्लच पेट जात नाही, काय नाही, फक्त व्यवस्थित वापर जर केला तर काहीच होत नाही। अशा पद्धतीने आपण हे जुगाड बनवलेलं आहे, आणि खत टाकण्याची सिस्टीमसुद्धा जुगाड पद्धतीने डोके चालूनच आपण बनवलेले आहे। कमी खर्चात जास्त काम होणार, आणि काम पण चांगलं होणार, खत पण सगळ्या शेतामध्ये पडणार। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।